जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस मात्र आषाढी एकादशीच्या दिवशी तब्बल 20 दिवसांनी वर्षाव केलेल्या पर्जन्यवृष्टीने येथील बळीराजा सुखावला असून महाड तालुक्याच्या खाडी भागात सध्या भात लावणीची लगबग सुरू आहे। पारंपरिक गीत गाऊन भात लावणीत चाकरमनी देखील गुंतले। गेले 3 दिवस दररोज समाधानकारक पावसाची संततधार सुरू असल्यामुळे येथील बळीराजा सुखावला आहे, त्यामुळे तरव्यांनी चांगलीच उभारी घेतली आहे। आता सध्या येथील बळीराजा भात लावणीच्या कामात गुंतला असून नाचणी वरीच्या देखील शेतीत गुंतला आहे। दरम्यान जूनच्या सुरुवातीला पडलेला चांगला पाऊस त्यामुळे काही ठिकाणी भात लावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, तर काही भागात 2 दिवसांपासून भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे। दमदार पाऊस बरसू लागल्याने भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे। पावसामुळे नदी नाले ओढे दुथंडी भरून वाहू लागले आहेत। शेतात लावणीसाठी आवश्यक मुबलक पाणी साठू लागले आहे, त्यामुळे यंदा थोडे उशिरा असले तरी चांगले पीक रुजेल आणि चांगले उत्पन्न देखील मिळेल अशी अपेक्षा बळीराजाला आहे। 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी रघुनाथ भागवत महाड।